नमस्कार, परिपूर्ण कुकिंग मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण श्रीकृष्ण जन्माष्टमी विशेष बिना पाकातले गोविंद लाडू कसे बनवायचे ते पाहणार आहोत, किंवा सुदामा लाडू असेही म्हटलं जातं। अगदी सोपी पद्धत आहे आणि अगदी झटपट असे होणार आहे। चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करू। लाडू बनवण्यासाठी लागणारे आपण साहित्य पाहू। दोन वाटी मी इथं पोहे घेतलेले आहे, दोन वाटी गूळ घेतलेला आहे, एक वाटी शेंगदाणे, एक वाटी दाळवा, किसलेलं खोबरं एक वाटी, अर्धी वाटी काजू आणि अर्धी वाटी बदाम घेतलेले आहेत। सर्वप्रथम आपण पॅनमध्ये पोहे ॲड करून घेऊ आणि पोहे आपण मंद गॅसवर एक 5 मिनटं व्यवस्थित भाजून घेणार आहोत। पोहे आपले छानपैकी भाजले गेले पाहिजेत, आपले इथे व्यवस्थित भाजले गेलेत। आता आपण हे साईडला काढून घेऊ। आता आपण एक वाटी घेतलेले शेंगदाणे याच्यात ॲड करून घेऊ आणि शेंगदाणेही आपण व्यवस्थित भाजून घेणार आहोत। शेंगदाणे आपले इथे व्यवस्थित भाजले गेलेत। आता आपण हे बाजूला काढून घेऊ। आता आपण याच्यात ॲड करून घेणार आहोत डाळो। डाळो आपल्याला जास्त वेळ भाजण्याची गरज नाही, 1-2 मिनटं व्यवस्थित भाजून घेतले मंद गॅसवर की आपण हे पटकन बाजूला काढून घेणार आहोत। पाहू शकता व्यवस्थित भाजले गेलेत, आपण हे साईडला काढून घेऊ। आता आपण याच्यात ॲड करणार आहोत किसून घेतलेलं खोबरं। खोबरंही आपण लालसर कलर यूज तर भाजणार आहोत, खूप कलर डार्क नाही येऊ द्यायचा। थोडासा लालसर कलर आला की आपण गॅस बंद करू आणि हे बाजूला काढून घेऊ। खोबरं भाजून घेतलं की आता आपण याच्यात ॲड करणार आहोत काजू आणि बदाम, दोन्ही आपण भाजून घेणार आहोत। 1-2 मिनटं व्यवस्थित भाजून घ्यायचे। आपले इथे व्यवस्थित भाजून तयार झालेलं आहे, आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ। भाजून घेतलेलं मिश्रण आपण 1-5 मिनटं व्यवस्थित थंड होऊ देऊ। थंड झाल्यानंतर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये पोहे ॲड करू आणि हे मिक्सरला आपण फिरवून घेणार आहोत। पाहू शकताय अशा प्रकारे आपण मिक्सरला व्यवस्थित फिरवून घेतलेलं आहे। एका प्लेटमध्ये काढून घेऊ। एकदम बारीक असे फिरवून घेतलेत। अशाच प्रकारचे आपण शेंगदाणे व्यवस्थित फिरवून घेऊ, बारीक करून घ्यायचेत। त्याचबरोबर दाळवही आपण व्यवस्थित मिक्सरला फिरवून घेणार आहोत आणि राहिलेलं खोबरं तेही आपण व्यवस्थित फिरवून घेऊ। त्याचबरोबर ड्रायफ्रूट्स आपण बदाम आणि काजू घेतले होते तेही आपण मिक्सरमध्ये ॲड करून तेही व्यवस्थित फिरवून घेणार आहोत। बदाम आणि काजू आपल्या आवडीनुसार वापरू शकतात किंवा नाही वापरले तरी चालतील। आता आपण हे मिक्सरमध्ये बारीक करून घेतले, याच्यात थोडीशी वेलची पूड ॲड करून घेणार आहोत 1 चमचा आणि त्याचबरोबर 2 वाटी खिसून घेतलेला गूळ आपण याच्यात ॲड करून घेऊ। आता हे सर्व आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत, एकजीव करून घेणार आहोत। आता आपण हे मिक्स केलेलं मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं थोडंसं ॲड करून घेऊ आणि हे मिक्सरला व्यवस्थित फिरवून घेणार आहोत। अशा प्रकारे आपलं इथं व्यवस्थित फिरून तयार झालेलं आहे, पाहू शकताय। आता आपण याच्यात ॲड करणार आहोत 1-3 ते 4 चमचे साजूक तूप आणि याचे लाडू वळून घेणार आहोत। सुरुवातीचा व्हिडिओ माझ्याकडून कट झाला, त्याच्यामुळे तूप टाकताना दाखवता नाही आलं। आता आपण याचे व्यवस्थित लाडू वळून घेऊ। पाहू शकताय अशा प्रकारे मस्त आपले लाडू तयार झालेले आहेत। आपले इथे सर्व लाडू तयार झालेले आहेत, अगदी मस्त असे दिसायलाही खूप सुंदर दिसताय। या जन्माष्टमीला तुम्ही बिना पाकातले झटपट असे होणारे गोविंद लाडू नक्की ट्राय करून पहा। मी तुम्हाला एक लाडू कट करूनही दाखवते, अगदी मस्त असे झालेले आहेत, पाहू शकताय। खायलाही खूप मस्त लागतात। आपण याच्यात तूप वापरले त्याच्यामुळे याची टेस्ट अजूनही मस्त लागते। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपले यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, शेजारी बेल असेल त्याच्यावर क्लिक करा, कारण जेव्हा मी असेच नवीन व्हिडिओ बनवेल तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर मिळेल। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटू अशीच एक नवीन रेसिपी घेऊन, तोपर्यंत बाय बाय।